वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण दाखवणाऱ्या एकमेव दैनिक पंढरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सध्या पंढरपूरच्या जवळ वाखरी गावामध्ये जी बाजीरावची विहीर आहे त्याच्यावरून बरंच रणकंदन माजलंय. ती विहीर नॅशनल हायवेच्या कामामध्ये ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या अनुषंगाने त्या विहिरीचा थोडासा मी इतिहास आपल्याला सांगू इच्छितो की ती विहीर 1811 साली दुसरे बाजीराव पेशवे यांनी पंढरपूरच्या विठोबा आणि रखुमाईच्या नित्यपूजेसाठी जी तुळशी आणि फुलाची बाग होती त्या बागेमधली ती विहीर आहे. मूळ विहीर आणि ती जमीन ही सरदार खाजगीवाले यांची आहे, पण दुसरे बाजीराव पेशव्यांनी विठोबाच्या पूजेसाठी ती जमीन घेतली, त्याच्या बदल्यात सरदार खाजगीवाले यांना दुसरी जमीन दिली आणि त्या विहिरीला जो खर्च केला होता सरदार खाजगीवाले यांनी 400 रुपये तो त्यांना त्यांनी रोख दिला आणि ती विहीर विठ्ठलाच्या सेवेसाठी ठेवली. या विहिरीला साधारण 200 वर्षाहून अधिकचं इतिहास आहे. वारकरी संप्रदायाचं मोठं श्रद्धास्थान आहे कारण तिथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम होतो. अशी वर्षानुवर्ष जिचं ऐतिहासिक महत्त्व आहे अशी ही विहीर जी आहे ही वाचवणं केवळ माझंच नाही तर सगळ्याच इतिहासप्रेमींचं आणि समस्त विठ्ठल भक्तांचं कर्तव्य आहे हे जाणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहे. मध्यंतरी स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं, वारकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं, त्याच अनुषंगाने मला काही जे रेफरन्स मिळाले त्यानुसार मी पुरातत्व विभाग पुणे याचे जे सहाय्यक संचालक आहेत श्री वहाणे साहेब यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राला त्यांनी त्वरित त्याच्यावरती कारवाई केली, मला त्याचा रिप्लाय दिला. त्यांनी सोलापूरचे जे माननीय जिल्हाधिकारी आहेत त्यांना पत्र पाठवलं की ही सदर हू जी विहीर आहे ही पुरातत्व खात्याच्या अंडर आहे त्यामुळे ती वाचवली जावी असं त्यांनी ती कारवाई केलेली आहे. तरी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनीच ती विहीर वाचवण्याच्या कामी आपापलं योगदान देऊयात. यामध्ये श्रेय घेण्याचा काहीच वाद नाही, हे श्रेय सगळं इतिहासप्रेमींचं आणि वारकऱ्यांचंच असेल. इथे एवढंच विषय आहे की ती विहीर वाचवणं. आज एक विहीर गेली तर याच्यामागे लाईन लागेल, एकामागोमागे एक वास्तू अशाच नष्ट होतील आणि आपण फक्त बघत राहू आणि पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ. म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण सगळे मिळून ती विहीर वाचूया. धन्यवाद.